नमस्कार, मी संदेश उदयकर, आपण पाहत आहात लोकमान्य न्यूज महाराष्ट्र। आजच्या ठळक बातम्यांमध्ये आपलं स्वागत आहे। प्रत्येकाच्या जीवनात अनेक संकटे येत असतात। कोणी संकटासोबत जगत असतं तर कोणी संकटावर मात करून पुढे जात असतं। संकट आले की मोठी मोठी माणसे देखील कधी कधी हार मानतात। मात्र गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील वॉर्ड क्रमांक 9 येथील अवघ्या 10 वर्षाचा महेश रामलाल नागरीकर हा मुलगा एवढ्याशा वयात भाजीपाला व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह जगाडा हकत आहे। अशावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संघ तालुका गोरेगाव येथील 120 शिक्षकांनी भाजीपाला व्यवसायाची स्टेअरिंग सांभाळण्यासाठी महेशला तब्बल 17,000 व इतर शालेय साहित्य देत मदतीचा हात पुढे केला आहे। महेशचे वास्तव एखाद्या कथेला शोभणारे आहे। फिल्मी दुनियेत असे कथानक रोजच पाहायला मिळतात, मात्र ते सर्व मनोरंजनापुरते मर्यादित असतात। वास्तविक आयुष्यात असे अबोल चित्र पाहायला मिळाले तर माणूस म्हणून काय बोलावे आणि काय करावे हे कळायला मार्ग नसतात। मात्र हा 10 वर्षाचा महेश भाजीपाला विकून दारोदारी फिरून 2 पैसे कमवण्यासाठी रक्ताचे पाणी करतो आहे। त्याची जिद्द, चिकाटी आणि कामाप्रती असलेली अफाट श्रद्धा चांगल्या चांगल्यांना तोंडात बोटे घालायला लावणारी आहे। महेश हा स्थानिक शहीद जाण्या तिम्या जिल्हा परिषद हायस्कूल येथील विद्यार्थी असून कोरोनामुळे शाळेला सुट्टी असल्याने महेश दारोदारी जाऊन भाजीपाला विकण्याचे काम करून कसे बसे भाजीपाला विकून कुटुंबाला हातभार लावत आहे। वडील रामलाल नागरीकर 10 वर्षापूर्वी विद्युत खांबावरून पडल्याने त्यांना कायमचे अपंगत्व आले। आई अंगणवाडीत मदतनिसाचे काम करते, पण तिला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 2 महिन्यापासून मानधन मिळाले नाही। रामलाल यांना औषधेसाठी महिन्याकाठी 2 ते 3,000 रुपये लागतात। अशा वेळी पोटासाठी झगडावे कसे आणि आयुष्याचे चक्र पुढे चालू ठेवावे कसे या धीरगंभीर प्रश्नाभोवती रामलाल यांचे अवघे कुटुंब गुरफटलेले आहे। अशा वेळी कुटुंबातील 10 वर्षाचा मुलगा महेश कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पुढे यावा ही घटनाच मन अस्वस्थ करणारी आहे। ज्या वयात आशावाद उराशी बाळगून स्वप्न फुलवायचे, ज्या वयात आई वडिलांच्या अंगावर खेळून बालपणीचे हट्ट मांगायचे, त्या वयात कुणी कुटुंबाचा गाडा हकत असेल तर त्याच्या बालपणाला सलाम ठोकला पाहिजे। या गजबजलेल्या दुनियेत अवघ्या 10 वर्षाच्या मुलाला भाजीपाला व्यवसाय करून 2 पैसे कमवत येत असेल तर धन्य तो मुलगा आणि धन्य त्याचे आई वडील। सध्याचा काळ हा कोरोनाचा काळ आहे आणि अशा या बिकट परिस्थितीमध्ये इयत्ता 7वीचा विद्यार्थी जो जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकत आहे महेश रामलाल नागरीकर याचा वडिलांचं अपघात झाला आणि त्या विद्यार्थ्यावर आज ही म्हणजे भाजीचा धंदा करून आपला कुटुंबनिर्वाह पार पाडण्याची जिम्मेदारी आलेली आहे आणि त्याला एक मदत मिळावी, त्याला शिक्षणात सहकार्य व्हावं म्हणून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संघाच्या वतीने आम्ही सर्व शिक्षक म्हणून त्याला जी वर्गणी गोळा केली आणि ती वर्गणी गोळा करून त्याला मदत रूपाने आज आम्ही त्याला प्रदान करीत आहोत। गोंदिया जिल्हा प्रतिनिधी मुकेश करोलेसह गोरेगाव तालुका प्रतिनिधी दिलीप चव्हाण।